नमस्कार मंडळी नवसाला पावणारी लुकादेवी या देवीच्या दर्शनासाठी आज आपण आलेलो आहोत लुकादेवी हे देवस्थान कोणत्या गावात आहे लुकादेवी हे देवस्थान लुखामसला गेवराय तालुका जिल्हा बीड या गावामध्ये आहे ही देवीची वेस आहे हे देवीचं मंदिर आहे खूप जुन्या वर्षापासून देवीचं हे मंदिर अस्तित्वात आहे या गावामध्ये जर बघितलं तर या गावाचं नाव लुखामसला आहे आपण जर बघितलं तर मसला हे गावाचं नाव कशावरून पडलं असावं तर नक्कीच सर्वांना प्रश्न पडला असेल की देवीचंच नाव देवी आहे या देवीच्या नावावरून या गावचं नावसुद्धा मसला हे झालेलं आहे आपण देवीचं मंदिर पाहत आहोत या देवीचं मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की इथं हनुमान जन्मादिवशी बारा गाड्या ओढल्या जातात आणि इथं बाहेरील गावचे ह्या लोक येऊन आपला नवज बोलला जातो आणि ही देवी तो नवस पूर्ण करते अशी आख्यायिका या गावची आहे हा मंदिराचा गाभारा आहे लोकादेवी ही नवसाला पावणारी लोखादेवी असं या गावकऱ्यांचं मत आहे म्हणूनच या गावामध्ये बाहेरून गाव बाहेरील गावचे लोकसुद्धा दर्शनासाठी येत असतात आपला नवस बोलत असतात आणि हनुमान जन्मादिवशी आपला नवस पूर्ण करत असतात ही दीपमाळ आपण बघतोय लोकादेवी मंदिराची जवळच लोकादेवी मंदिराच्या शंभू महादेवाची पिंड आपण बघतो आहे जवळच मंदिराशेजारी शंभू महादेवाची पिंड आहे शंभू महादेवाचं मंदिरसुद्धा आहे नंदीची नंदीची पिंड वसवलेली आहे हा शंभू महादेव मंदिराचा गाभारा आहे आपण बघतो आहे की गणपतीचं मंदिर आहे शेजारीच आतमध्ये महादेव शंभू महादेवाची पिंड आपण बघतोय खूप नवसाला पावणारी ही लोकादेवी खूप नावाजलेली आहे शेजारीच हनुमानाचं मंदिरसुद्धा बसलेलं आहे लुकादेवी ही खरंच नवसाला पावणारी लुकादेवी आहे म्हणून आपण लुकादेवी या देवस्थानाविषयी सर्व माहिती बघितलेली आहे नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन देवस्थानाविषयी माहिती घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद